तर हाय सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण मस्त. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे शास्त्राची माणसं. तर इकडं माझी सकाळची तयारी चाललेली आहे. तर समीक्षाला आणि प्रांजल्या स्कूलला जायचं आहे. तर दोघींचं टायमिंग असं आहे की सेमच आहे. समीक्षाला जावं लागतं 8:30 आणि प्रांजल्याला जावं लागतं 9 वाजता. तर इथं मी त्यांच्यासाठी 2 चपात्याचं पीठ वगैरे मळलेलं आहे. तर आता मी त्यांच्यासाठी म्हणजे आंघोळीच्या अगोदरच मला त्यांच्यासाठी चपात्या वगैरे कराव्या लागतात, कारण की उशीर होतो खूप पटकन. आणि आमच्या इथं सकाळचं 7:30 वाजता पाणी येतं, तर उठायला पण आम्हाला थोडंसं उशीर होतो, कारण पाण्याचा स्टॉक जो असतो तो आम्ही आदल्या दिवशी जो भरलेला असतो तो दुसऱ्या दिवशी सर्व संपलेला असतो, म्हणून आम्हाला पाण्याची वाट वगैरे बघावी लागते आंघोळीसाठी. तर त्याच्यामुळे आम्ही हे करतो, पाण्याची वाट बघतो. तर आता मी इथं चपाती करत आहे. आणि तुम्हाला तर सकाळ सकाळ माहिती, आपल्याला घड्याळ्याच्या टायमिंगानुसार म्हणजे आपलं सकाळचं धावपळीचं जेवण असतं. जसं काटा पळेल तसं आपल्याला त्याच्या पाठीमागं पळावं लागतं. तर इकडं मी चपात्या केलेल्या आहेत मस्तपैकी छानपैकी, आणि तेलाच्या चपात्या करते म्हणजे नाश्त्याला खाता येतात असे. तर आता इथं माझी चपाती झालेली आहे. तिकडं ताईंनी कुकरमध्ये टिफिन लावला होता पुरींना. समीक्षाला आज खिचडी भात खायचा होता. तर इकडं बघा प्रांजल किती नाटके करते उठायला, म्हणजे उठतच नाही ती स्कूलला जाण्यासाठी. मला तिला रोज असंच उठवावं लागतं. तर इकडं आईंच्या देवपूजा चाललेली आहे बघा. तिच्या प्रांजलची झोप अजून पण गेलेली नाही, म्हणजे तिला ना स्कूलला जाण्याचा खूप कंटाळा येतो. तरी बघा आंघोळ वगैरे झाली आहे तिची, आता त्याची तयारी करते. तिला असं वाटतं मम्मा आज गेली ना तर उद्या सुट्टी स्कूलला, तिला असा गैरसमज होतो आहे. पण तरी ते आता तिला सवय झाली, रोज सकाळी लवकर उठते, आंघोळ वगैरे करते, आता स्कूलला पण जाती गुडगलसारखी. म्हणून असं गुण करायला लागल्यावर लहान मुलं तर आपल्याला खूप आवडायला लागतात. तर एवढं छोटंसं माझं पिल्लू आता स्कूलला जाते, खरंच मला खूप छान वाटते. तर आता मी तिचा टिफिन वगैरे भरते. तर ताईंनी तिच्या म्हणजे समीक्षासाठी प्रांजलसाठी खिचडी वगैरे भात बनवून ठेवला होता, आणि मग मी तोच भरते छानपैकी. तिला खिचडी भात आवडतो, समीक्षाला पण असा मुगडाळ टाकून खिचडी भात आवडत असतो. आणि सारखं समीक्षाला बटाटं आवडतं, तर सारखं बटाटं देणं पण योग्य नाही. तर कधी खिचडी भात, कधी आम्ही मटकी सुकी मटकी बनवतो. प्रांजली ते स्कूलला चाललेली आहे. बॅग बाय. बाय प्रांजल. तर माझी इथं आंघोळ वगैरे करून झालेली आहे. तर आता आमच्या स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. ताईंनी भाजी मटकीची छानपैकी बनवली होती, आणि ताई गेल्या होत्या कपडे धुवायला, कारण पाणी आमच्या इथं सकाळच येतं ना. तर ताई भाजी टाकून लगेच कपडे धुवायला जातात लवकर कपडे होण्यासाठी. आणि इथं मी करत आहे चपात्या छानपैकी. तर माझ्या चपात्यांना कधी कधी फुगवतात, कधी नाही फुगवत, तर मला खूप असं टेन्शन येतं. मी म्हणते मी एवढी छान चपाती गोलगोल चपाती करते, तरी ती फुगत का नाही, मला ते खूप टेन्शन येतं. तरी मी त्याला भरपूर प्रकारचे असे आकार देत असते. कधी त्रिकोण बनवते, कधी असं तेलमध्ये लावत असते, तरी काही ते फुगतच नाही चपात्या. तरी जाऊ दे, आपल्या करायचा प्रयत्न करत असते. तर इथं मटकीची भाजी शिजत आहे छानपैकी. जर मग तरी माझी चपाती फुगली वगैरे नाही ना, मी आयडिया करते. मग मी तिला ना थोडीशी उलथण्याने दाबत असते, मग ती फुगती चपाती. कोणकोण असं करतं मला नक्की कमेंटमध्ये कळवा, जर आपली चपाती फुगत नसेल तर मी तर करते बाबा. जिथून हवा जाते ना तिथून अशी मी उलथण्याने दाबते. तर बघा आत्ता पण मी तेच करत आहे, मी चपाती उलथण्याने दाबते म्हणजे फुगावी म्हणून. तर काय नाही मग एवढंच, मग तुम्ही करता काही असं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता इथं माझ्या चपात्या वगैरे चाललेल्या आहेत. तर इथं ताईंची एंट्री झालेली आहे, ताईंचे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत. तर आता ताईंच्या आमच्या किचनमधल्या गप्पा, 3 बायका भेटल्यानंतर गप्पा या कधीच संपत नसत. तर चला आता माझ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत छानपैकी. तर आता आम्हाला नाश्ता करायचा बाकी होता,
तर आता आम्ही करत आहे नाश्ता. तर इकडे चहा वाढवण्याचे काम करत आहे मी. चहा कधीच एवढं सर्वांना पुरत नाही तर आम्ही परत एकदा आम्हाला डबल चहा बनवावा लागतो. तर आता आम्हाला ताईंना मला नाश्ता करायचा होता. तर आता इथे चहा उकळलेला आहे छानपैकी आणि इकडं रात्रीची बटाट्याची भाजी आहे आणि इकडं शिस्ती मटकी. तर अजून आम्हाला किराणा भरायचा होता. तर आता इथं आई बसलेले आहेत कारण आईला सांगत होते प्रांजलचा आणायचा टायमिंग झाला होता तर आई फक्त सकाळचा चहाच पिते त्यांना म्हणत असो चपाती खा वगैरे. तर आई गेलेले आहेत चहा पिऊन मस्तपैकी प्रांजलला आणायला. तर आता आम्हाला इथं करायचा होता दोघींना नाश्ता ताईंना आणि मला. तर इथे मी नाश्ता घेऊन चाललेले आहे इकडे मला नाश्ता करायचा. नाश्ता झाल्यानंतर ताई लगेच कामाला लागतात जरा पण म्हणजे टाइम वेस्ट करत नाही कारण त्यांना पटकन जाऊन वेदांतला पण आणायचं असतं. त्यांचं झाडू मारून ते लादी पुसत होत्या कारण ताईंना वेदांतला लवकर तोडवायला जावं लागतं. आणि बघा आम्हाला इकडून छानपैकी अशी ट्रेन दिसती तर खूप जवळून दिसती ट्रेन. तर मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ काढला आहे ट्रेनचा तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि आमच्या किचनच्या खिडकीला सर्व जंगल आहे. आता बाळाला आंघोळ करून झोपवलं होतं. बाळ झोपले आंघोळ करून तर तुम्ही बघू शकता किती सारा पसारा आहे. खूप असं म्हणजे काम बाकी होतं. ताईंनी सर्व त्यांचं काम आवरून त्या वेदांतला सोडवायला पण गेल्या होत्या शाळेमध्ये पण माझं काम करणं बाकी होतं. तर आता मी कामाला लागते. आता माझं बेड वगैरे सर्व स्वच्छ झालेलं आहे. बेड साफ केलं आहे म्हटलं आधी बेड साफ करा. इकडं बाळ झोपलेलं आहे निवांत. तुम्ही तर बघितलं असेल बेड आधी किती खराब झाला होता. आता मला एवढे भांडे घासायचे आहे बापरे. म्हणजे ताईंचं माझ्या अगोदर काम होतं आणि त्या पुढच्या कामाला जातात पण वेदांतला सोडवायला. मला म्हणजे कसं टाईम होतो बाळाची आंघोळ बाळाला सर्व म्हणजे ठेपशीर केलं ना मग बाळ आंघोळ वगैरे करून झोपलं ना मी कसं कामाला मोकळी होते म्हणजे मला पुढचं काम करता येतं. तर आता मी इथं भांडे घासते. तर तुम्हाला माहिती आहे आमचे भांडे किती पडतात. कुकर 2 पातेले 3 कढया म्हणजे छोट्या छोट्या प्लेटींना म्हणजे अख्खं रॅक जरी म्हटलं ना रोजचं घासायला तरी तेवढं पडतं. तर मला आज आहे ना सर्व म्हणजे किचन साफ करायचं होतं. तर इथं माझे भांडे झालेले आहेत घासून. तर आता मी आधी काय करणारे भांडे लावणार आहे कारण की पसारा कमी होतो. त्याच्यामुळे मी काय करते आधी भांडे वगैरे लावून घेते सगळीकडं आणि म्हणजे मग पुढचे आणि भांडे दुसरे भांडे ठेवायला जागाच पुरत नाही म्हणजे एवढ्या रॅकमध्ये एवढे भांडे असतात. तर मी काय करते आधी भांडे लावते मग बाकीचे भांड्यांना तसंच थोडासा टाईम देते. आता इथं माझे भांडे वगैरे लावून झालेले आहे. तर इथं गॅस घासते आणि रोज गॅस आणि ती किचनची लादी ती रोज स्वच्छ करावी लागते क्लीन करावी लागते की जेणेकरून अशी घाण नाही दिसली पाहिजे कारण आपलं हे भाड्याचं घर आहे. कधी घरमालक औषध आला तर म्हणेन की ती आमचं घर घाण करून ठेवलेलं आहे म्हणून आम्हाला रोज स्वच्छ करावे लागते लादी रोज धुवून काढावी लागते कारण भाड्याचं घर असं असतं. भाड्याचं घरं खाली करा आणि किती स्वच्छ ठेवा असं एवढं आपलं स्वतःचं घर आपल्याला जेवढं मनाने आपण स्वच्छ ठेवू तेवढं नाही ठेवत आहेत पण आम्ही एकदम स्वच्छ लादी वगैरे तुम्ही बघू शकता. तुम्हाला कुठंच लादीवर कोणताच असं डाग वगैरे दिसणार नाही एकदम स्वच्छ लादी आहे. तर आज मला डबे घासायचे होते कारण की किराणा भरलेला आहे तुम्ही तर बघितलं आहे. आता इथं माझे डबे किती म्हणजे कधी काय ठेवलेले माहितीच नव्हतं कारण मी खूप दिवस झाला आल्यापासून डबे बघितलेच नव्हतं कशामध्ये काय. तर पहिल्यान सर्व डबे रिकामे झाले होते. महिना अखेर म्हटल्यानंतर सर्व डब्यांची कसं मोकळेच होतात महिना अखेरच्या दिवशी. तर मग सर्व मी साफ करते साफसफाई करते डबे घासायला. म्हणजे आम्ही काय करतो महिन्यातून एकदा तरी डबे घासतो जेव्हा आपल्याला किराणा वगैरे भरायचा असेल. म्हणजे कसं आपल्याला किराणा स्वच्छ असं डबे स्वच्छ असले तर किराणा भरायला पण छान वाटतं. त्याच्यामुळे महिन्यातून एकदा आम्ही डबे घासतच असतो. तर आता इथे माझे डबे घासून झालेले आहेत छानपैकी. आता मला हे छोटेसे प्लॅस्टिकचे डबे घासायचे आहेत. ते डबे आहेत आमचे 1-1 किलोचे. त्याच्यामध्ये मुगाची डाळ वगैरे साखर आपल्याला रेग्युलर जे रोजचं आपल्याला लागतं वापरण्यात आम्ही ते ह्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवतो. तर आता इथं माझे डबे वगैरे सर्व स्वच्छ झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता आता किती छान किचन दिसते. मी सर्व भांडे घासायच्या भांडे घासल्यानंतर हे डबे वगैरे घासलेले कारण मी सर्व पसारा एकत्र झाला असता मग ते अजूनच
राडा वाटला असता मग त्याच्यामुळे आता इथं माझं सर्व किचन वगैरे सर्व स्वच्छ झालेले आहे. डबे बघू शकता किती स्वच्छ दिसत आहेत. आता मला किराणा भरायचा बाकी होता. तर आता इथं मला दुपारचं जेवणाची तयारी. आता जेवण इथं भात टाकलेलं आहे आणि इथं पाणी तापायला ठेवले. तर तुम्ही म्हणता पाणी कशासाठी? कारण मला बाळाचे बाळ होते वगैरे धुवायचे होते आणि मी काय करते गरम पाण्यामध्ये बाळाचे कपडे जे आहेत ते गरम पाण्यामध्ये पिळते. कारण जेणेकरून त्यातले ते कीटाणू ते तिथंच मेले मरतात. त्याच्यामुळे मी बाळवत्यासाठी तिच्या कपड्यांसाठी गरम पाणी करते. तर आता इथं माझी भाकरी चाललेली आहे. दुपारचं जेवणाची तयारी आहे माझी आणि मी काय करते गरम गरमच जेवण वगैरे करते. तर आता इथे माझ्या झालेल्या आहे भाकरी छान पैकी आणि गरम शिजत आहे. आता जेवायचं मला त्याच्या मम्मी काय करते गरम गरम भाकर वगैरे करत असते. तर आता जेवायचं मस्त पैकी गरम गरम भाकर भात होतो. आता सर्व काम वगैरे आवरलं म्हटलं आता जेवायचं काय नाही. आता जेवायचं भात झाली दूध तापले. आता बाळ उठले आता जेवायला घेणारच. तोवरच बाळ उठले काही कळतं काय बाळ ना काही कळतच नाही की आपण जेवायला घेतलं ना तेव्हा बाळ उठतच. त्यानंतरच बेलकुटच जावं लागेल मला. भाकरी छानपैकी खरपूस अशी भाजलेली आहे.